जालना शहरातील डबलजीन भागातील मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 24 वर्ष भरत अशोक मुजमुले या तरुणाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु, कदीम जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश टाक, देविदास सोनवळे आदींसह मोठा पोलीस फौज फाटा तातडीनं घटनास्थळी दाखल झाला होता. हा प्रकार रात्रीतूनच घडला असल्याची शक्यता वर्तवली जाते. मृतदेहाच्या पोटावर धारदार शस्त्रानं 7 ते 8 वार करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. जागर जनस्थानसाठी गणेश जाधव, जालना.